प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदोन्नतीबाबत व प्राथमिक शिक्षकातून विशेष शिक्षक या पदावर नियुक्तीबाबतचं मित्रांनो शिक्षणाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे. आणि आता प्राथमिक शिक्षकांमधूनच उच्च पदांवर शिक्षण विभागामध्ये पदोन्नती केली जाईल असं हे पत्र आहे मित्रांनो. साधारणतः हे सोलापूर जिल्हा परिषदेचं हे पत्र आहे आणि त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र काढलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पदोन्नती केली जाणार आहे मित्रांनो. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, पहा, उपरोक्त संदर्भीय पत्रास अनुसरून आपणास कळविण्यात येते की प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याबाबत व प्राथमिक शिक्षकातून विशेष शिक्षक या पदावर नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे बाबत यापूर्वी आपणास कळविण्यात आले होते, परंतु सदरची माहिती या कार्यालयाकडे सादर करण्यात आलेली नाही. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. शिक्षक संघटना या कार्यालयाकडे निवेदन देऊन 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत माहिती न सादर केल्यास सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी. तेव्हा खालीलप्रमाणे सदरची माहिती हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी दिनांक 20 आठ 2018 दिलेला आहे मित्रांनो. हे जुनं पत्र आहे. रोजी जवाहरलाल नेहरू वसतिगृह पार्क चौक जिल्हा परिषद सोलापूर येथे सादर करायला सांगितलं लिपिकामार्फत. त्यानंतर वेळेत प्राप्त न झाल्यास आपल्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या प्रति त्यांनी सर्व मुख्याध्यापक वगैरे त्यांना पाठवायला सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी कागदपत्र सांगितलेत मुख्याध्यापकासाठी पदोन्नतीसाठी काय पाहिजे. प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदोन्नती देण्याबाबतची अंतिम सेवा ज्येष्ठती यादी सन 1981 ते 1989 पर्यंत हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपीसह सादर करावी. यादीसोबत संबंधित शिक्षकांचे संगणक प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्र असावं. यापूर्वी आपण मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता यादी ईमेलद्वारे सादर केलेली आहे. त्या यादीमध्ये जन्मतारीख, मूळ नेमणूक दिनांक, आंतरजिल्हा बदलीने हजर झालेला दिनांक तपासून सादर करावा. तसेच सदर यादीमध्ये कोणाचे नाव समाविष्ट नसेल त्यांचे नाव समाविष्ट करून आपल्या स्वाक्षरीसह माहिती सादर करावी. त्याचप्रमाणे विशेष शिक्षकांना प्राथमिक शिक्षकातून विशेष शिक्षक या पदावर नियुक्ती देण्याबाबतची यादी या कार्यालयाकडे वित नमुन्यात माहिती सादर करावी असं सांगितले. आतापर्यंत माहिती सादर केलेली नाही. त्याचप्रमाणे सदर शिक्षक कोणत्या विषयातून पदवीधर झालेले आहेत याची नोंद सेवा पुस्तकात करावी. यादीसोबत त्यांचे पदवी धारण केलेले पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका सोबत सादर करावी. तसेच संगणक प्रमाणपत्र सोबत सादर करावे. सदर यादीमध्ये आंतरजिल्हा बदली ने आल्यास त्यांचा हजर दिनांक या ठिकाणी नमूद करावा. तर मित्रांनो शिक्षकांच्या पदोन्नतीबाबतचा हे पत्र होतं. आणि अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रश्न मतं प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.